हेलो फ्रेंड्स, वंस अगेन वेलकम यू टू माय यूट्यूब चॅनेल लर्न विथ गजानन. फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण 21 फरवरीला जो फर्स्ट पेपर आहे तुमचा कंपल्सरी इंग्लिशचा, या पेपरमध्ये येणारी जी पोएम आहे ही पोएम नक्की येईल मित्रांनो. स्मॉल टाऊन अँड विलेजेस नावाची जी पोएम आहे ती पोएम क्वेश्चन विथ देअर आन्सर्स आपण इथे बघणार आहोत. सो डोंट मिस धिस व्हिडिओ. 12वीला पोएम 2.8 स्मॉल टाउन्स अँड रिवर्स नावाची जी पोएम्स आहे ही पोएम्स मित्रांनो नक्की तुम्हाला या बोर्ड एक्झाममध्ये येणार आहे. ज्याच्यावर 10 मार्क्स असतील, 5 क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील अँड ईच क्वेश्चन कॅरीज 2 मार्क्स. बघा ही पोएम त्याच्या प्रश्न उत्तरासह आपण इथे बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. First question, you can see on the screen, pick out 4 lines that describes the poet's small town in Arunachal Pradesh. मित्रांनो, हा फार इझी क्वेश्चन आहे ज्यामध्ये तुम्ही आउट ऑफ 2 मार्क्स मिळवू शकता. तुम्हाला पोएममधून 4 लाईन्स काढायच्या आहेत. पोएम बघायची आणि त्या पोएममधून 4 लाईन्स घ्यायच्या. बघा इथे आन्सरमध्ये आपण त्या पोएममधून 4 लाईन्स काढलेल्या आहेत. काही नाही, पोएम पहा आणि तिच्या ज्या लाईन्स आहेत, जसं माय होम टाऊन लाईज कामली अमिड्स द ट्रीज, ही एक लाईन काढायची आहे. सेकंड लाईन तुम्हाला 4 लाईनची त्या पोएममधूनच काढायची आहे, ती आहे इट इज ऑलवेज द सेम इन समर ऑर विंटर विथ द डस्ट फ्लाईंग ऑर द विंड हाऊलिंग डाऊन द गॉड्स. हे इथे मी नंबरिंग रॉंग टाकलेली आहे. पूर्ण सिक्वेन्समध्ये 4 लाईन्स आहेत. ह्या फक्त लाईन्स तुम्ही काढा, तुम्हाला इथे 2 मार्क्स मिळू. सेकंड क्वेश्चन, द रिवर हॅज सोल, इलॅबोरेट द कन्सेप्ट इन युअर ओन वर्ड्स ॲज द पोएट हॅज एक्सप्लेन इन द एक्स्ट्रॅक्ट. हा एक्सप्लेनेटरी टाईपचा क्वेश्चन तुम्हाला इथे विचारला जाणार आहे. 2 मार्क्ससाठी एक्सप्लेन करायचं आहे. द रिवर हॅज सोल, नदीला आत्मा असतो, तो तुम्हाला त्या पोएमच्या आधारे त्याचा आन्सर लिहायचा आहे. आन्सर तुम्ही बघू शकता मित्रांनो, वेन द पोएट सेज द रिवर हॅज अ सोल, शी पर्सोनिफाईज द रिवर. द रिवर फ्लोज विथ ग्रेट फोर्स लाईक अ पर्सन पोअरिंग आउट ग्रीफ इन अ स्टॉर्म ऑफ इमोशन्स. द रिवर ऑल्सो सीम्स टू बी holding its breath because it is choking with filth. There are no fishes and it is not clear and sparkling. एवढा आन्सर तुम्हाला या क्वेश्चनमध्ये लिहायचा आहे. सेकंड क्वेश्चन ज्याच्यामध्ये 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला जाईल. त्यानंतर मित्रांनो थर्ड क्वेश्चन, राईट डाऊन द मेजर्स यू वूड लाईक टू कन्व्हिन्स पीपल रिगार्डिंग द नीड टू कन्झर्व नेचर. पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन हाच क्वेश्चन येईल. याचा आन्सर लिहायचा आहे तुम्हाला, जे नेचरला कन्झर्व करायचं आहे, प्रोटेक्ट करायचं आहे, त्यासाठी कोणते मेजर्स तुम्हाला लोकांना पटवून देणे आवडतील. त्याचा आन्सर्स खाली दिलेला आहे. वी हॅव टू मेक पीपल रिअलाइज दॅट सेव्हिंग नेचर इज टू सेव्ह अवर सेल्व्स. आय वूड लाईक टू टेल द चिल्ड्रेन थ्रू स्टोरी टेलिंग पोएम्स सॉन्ग्स गेम्स अँड पोस्टर मेकिंग द इम्पॉर्टन्स ऑफ कन्झर्वेशन ऑफ नेचर. आय वूड स्प्रेड मॅसेज अबाउट प्लांट ट्रीज अँड सेव ट्रीज. अशा प्रकारचा पर्सनल रिस्पॉन्स तुम्ही या क्वेश्चनला देऊ शकता. चौथ्या नंबरचा प्रश्न आहे, एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच इन द एक्सप्रेशन अ सॅड रेथ्स ऑफ ट्यूब रोजेस. इथे तुम्हाला कोणतं फिगर ऑफ स्पीच आहे ते सांगून त्याला एक्सप्लेन करायचं आहे. तर फ्रेंड्स, यामध्ये पहिल्यांदा फिगर ऑफ स्पीचचं आपल्याला नाव लिहायचं आहे. फिगर ऑफ स्पीच आहे, द फिगर ऑफ स्पीच इज ट्रान्सफर्ड एपिथेट. ट्रान्सफर्ड एपिथेट नावाचं इथे फिगर ऑफ स्पीच वापरलेलं आहे. त्याला एक्सप्लेन करायचं, द इमोशन्स ऑफ सॅडनेस हॅज बीन ट्रान्सफर्ड टू द फ्लावर्स. बस एवढं जरी लिहिल्या तरी तुम्हाला इथे 2 मार्क्स मिळून जातील. आणि लास्ट नंबर 5 क्वेश्चन असतो, कंपोज 4 लाईन्स ऑन गिफ्ट्स ऑफ सीझन्स ऑर नेचर. याच्यामध्ये तुम्हाला पोएटिक क्रिएशन आहे, याच्यामध्ये तुम्हाला त्या नेचरशी संबंधित
किंवा सीझन्सशी संबंधित चार लाईन्स कंपोज करायचे आहेत. तुम्ही कोणते आपण लिहू शकता. इथे आपण घेतलेलं आहे, ईच सीझन ब्रिंग्स स्विफ्ट गिफ्ट, वी कॅन गिव्ह हर बॅक, नो वॉटर पोल्युशन इन द सीझन ऑफ द सन, नो एअर पोल्युशन देन. अशा प्रकारे 4 to 6 लाईन्स तुम्हाला इथे कंपोज करायच्या असतात. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे ही पोयम नक्की तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये याच क्वेश्चन्स येतील. त्यामुळे ही पोयम हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि लर्न विथ गजानन या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून बाकी स्टुडंट्सला पण याचा फायदा होईल. सो कीप वॉचिंग माय व्हिडिओज अँड स्टे इन ट्यून. बाय बाय. थँक्यू.